नाशिक प्रहार जनशक्ति पक्षाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष अनिल बडांगे यांनी नाशिक कामगार आयुक्त कार्यालयावर 81 कर्मचाऱ्यांच्या समवेत ड्रिल बिट्स कंपनीने 81 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते। त्या 81 कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यासाठी निवेदन देण्यात आले होते व त्या निवेदनाची दखल घेतली नाही म्हणून दरवाजा बंद करून तीव्र आंदोलन करण्यात आले। सहाय्यक कामगार आयुक्त वीना माळी, सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे, NCP नखाते, प्रहारचे अध्यक्ष अनिल बडांगे यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन पोलीस प्रशासन व कामगार आयुक्तांनी 8 तारखेला डिलीटच्या मॅनेजमेंटची सकारात्मक चर्चा करू असा शब्द दिला। मग 1 ते 1.5 तास चालल्यानंतर आंदोलनास पूर्णविराम देण्यात आला। यावेळी आंदोलनामध्ये प्रहार नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भाऊ बडांगे, जिल्हा सरचिटणीस नितीन भाऊ गवळी, उपजिल्हा प्रमुख अमजद पठाण, कार्याध्यक्ष मोतीलाल चव्हाण, सहसरचिटणीस वैभव देशमुख, शहर प्रमुख श्याम गोसावी आदी कार्यकर्ते पदाधिकारी व कंपनीतील 70 ते 80 कामगार उपस्थित होते। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुळ चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त